नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। आणि दुपारचा 1 वाजला, आताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे सदा सरवणकरांविरोधात नाराजीचे सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे। सरवणकरांच्या फोटोला काळं फासण्यात आलेलं आहे, तर शिवसैनिकांनी सदा सरवणकर मुंबई दादर येथील आमदार, शिवसेनेचे आमदार यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळं फासलेलं आहे। दादर माहीममध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत, तर सदा सरवणकर गद्दार असं लिहून सरवणकरांचा निषेध दर्शवलेला आहे। आत्ताची आपण सगळ्यात ताजी बातमी पाहतोय ती म्हणजे शिवसेनेचे मुंबई दादर माहीम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात नाराजीचे सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे। सदा सरवणकरांच्या फोटोला काळं फासण्यात आलेलं आहे, शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोला काळं फासलेलं असून दादर माहीममधील शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत, तर गद्दार असं लिहून सरवणकरांचा निषेध दर्शवलेला आहे। याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। विशाल, काय सविस्तर माहिती आहे? मनाली, खरं तर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी 2 दिवसापूर्वी शिवसेना भवनासमोर मोठं आंदोलन आणि एकनाथ शिंदे यांनी बंद केला होता, त्याचा निषेध केला होता। मात्र सदा सरवणकरच हे काल रात्री गुवाहाटीला निघाले आणि सकाळी ते गुवाहाटीमध्ये पोहोचले। त्यानंतर शिवसैनिक जे आहेत हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी संताप जो आहे हा दादर आणि माहीम परिसरात त्यांनी व्यक्त केलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी सदा सरवणकर यांचे फोटो आहेत किंवा त्यांनी काम केलेले जे बोर्ड लावलेले आहे त्या बोर्डवरच्या फोटोवरती काळं फासलेलं आहे आणि सदा सरवणकर हे गद्दार आहेत अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा आता माहीम परिसरात ठिकठिकाणी जे शिवसैनिक थांबलेले आहेत हे या घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर सदा सरवणकर यांच्या बाबतीत रोष जो आहे हा अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही शिवसैनिकांचं असं मत आहे की सदा सरवणकर यांनी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता, त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत आले, त्यांना आमदार केलं गेलं, त्यांच्या मुलाला नगरसेवक केलं गेलं, त्यानंतर सुद्धा त्यांनी पक्षाशी गद्दारी केलेली आहे अशा पद्धतीची भावना जी आहे आता शिवसैनिकांची होताना दिसून येते। त्यामुळे खरं तर दादर हा परिसर अत्यंत शिवसेनेसाठी महत्वाचा आहे, कारण का शिवसेना भवन या दादर परिसरात आहे आणि याच परिसरातील आमदार थेट बंडामध्ये सहभागी झालेला आहे। त्यामुळे शिवसैनिक जे आहे ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत आणि सदा सरवणकर यांचा ठिकठिकाणी निषेध जो आहे हा केला जात आहे। मनाली, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी। तर बंडानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। दादर, माटुंगा, माहीम या सगळ्या परिसरामधील शिवसैनिक जे आहेत ते आता आक्रमक होऊन सदा सरवणकर यांच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे, त्याचबरोबर त्यांच्या फोटोला देखील काळं फासण्यात आलेलं आहे। तर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि हे पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलंय। सर्व शिवसैनिकांची हीच भावना असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय। शिरसाट यांनी या पत्रात मुख्यमंत्री भेटत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे। तर काल पहिल्यांदा वर्षाची दारं उघडलेली दिसली, गेल्या 2.5 वर्ष जे आहेत ते आमच्यासाठी ही दारं बंद होती, तुमच्या आजूबाजूच्या बडव्यांनी कधी भेटू दिलंच नाही अशी खंत त्यांनी पत्रातून मांडली आहे। कठीण प्रसंगात एकनाथ शिंदेंनी मोलाची साथ दिली आणि त्यामुळे आम्हीच त्यांना हे पाऊल उचलण्यास लावल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलंय। काल तुम्ही भावनिक आवाहन केलं पण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नसल्याचंही शिरसाट यांनी आपल्या पत्रात म्हटलंय।